बॉलिवूड अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणी एका महिलेने खळबळजनक दावा केलाय. माझ्या पतीनं 15 कोटी रुपयांसाठी सतीश कौशिक यांची हत्या केली असा दावा दिल्लीतल्या व्यावसायिकाच्या पत्नीने केलाय. दुबईत गुंतवणूक करण्यासाठी माझ्या पतीनं सतीश कौशिक यांच्याकडून 15 कोटी रुपये घेतले होते असं या महिलेचं म्हणणं आहे. महिलेने या प्रकरणी दिल्ली पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सतीश कौशिक माझ्या पतीकडे पैसे मागत होते, मात्र पतीला ते पैसे परत करायचे नव्हते. माझ्या पतीनं काही गोळ्यांच्या मदतीनं कौशिक यांची हत्या केली असा दावा तक्रारीतून महिलेने केल्याचं कळतंय. सतीश कौशिक यांचा मृत्यू हा घडवून आणण्यात आला आहे, त्यासाठी आधीच कट रचण्यात आला होता असा दावा व्यावसायिकाच्या पत्नीनं केलाय. 23 ऑगस्ट 2022 सतीश कौशिक आमच्या दुबईतल्या घरी आले होते. त्यांनी माझ्या पतीकडे 15 कोटी रुपयांची मागणी केली. त्यावेळी मी ड्रॉइंग रूममध्ये उपस्थित होते. माझे पती आणि सतीश कौशिक यांच्यात वाद झाला. मला पैशांची गरज आहे, मी तुला 3 वर्षांपूर्वी गुंतवणुकीसाठी 15 कोटी रुपये दिले होते असं सतीश कौशिक माझ्या पतीला म्हणाले. माझे पैसे ना कुठे गुंतवण्यात आले ना ते मला परत करण्यात आले, माझी निव्वळ फसवणूक करण्यात आली असं सतीश कौशिक यावेळी म्हणाले असा उल्लेख महिलेनं दाखल केलेल्या तक्रारीत करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. 24 ऑगस्ट 2022 माझे पती आणि सतीश कौशिक यांच्यात पैशांवरून बराच वाद झाला. पेमेंट ऍडव्हान्समध्ये करण्यात आल्यानं त्याचा कोणताही पुरावा नाही, पण मी तुमचे पैसे परत करेन, त्यासाठी मला वेळ द्या असं माझ्या पतीनं सतीश कौशिक यांना म्हटलं होतं. आता मी कौशिक यांच्या निधनाची बातमी वाचली. माझ्या पतीनं त्यांच्या सहकाऱ्यांसोबत सतीश यांच्या हत्येचा कट रचला आणि त्यांना संपवलं असा संशय मला आहे. माझ्या पतीला पैसे परत करायचे नव्हते, त्यामुळेच औषध देऊन त्यांची हत्या करण्यात आली असं महिलेने तक्रारीत म्हटल्याचं सांगितलं जात आहे. पोलीस या प्रकरणाच्या सत्यतेची तपासणी करतायत. याबाबत तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत.